आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेर येथे धुलवड पालखी उत्साहाला अमाप गर्दी, हत्तीकडून मानवंदना, पुष्पवृष्टी, करंढोल बँडच्या गजरात पालखी मिरवणूक. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथे सिद्धेश्वर देवाचा धुलवड पालखी उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. बेडखेळ हे गाव सुक्षेत्र ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर देवाच्या नावाने प्रसिद्ध आहे. या देवाचा महिमा अपरंपार आहे. या देवाला सर्व धर्मातील लोक भक्तीपूर्वक पूजा अर्चा करतात. सिद्धेश्वरास आज्या या नावाने बोलवतात. या देवाची वर्षातून दसरा, दिवाळी व होळी, धुलवड असा 3 वेळा पालखी उत्सव साजरा केला जातो. होळी धुलवडी निमित्त शुक्रवारी दिनांक 2 रोजी पालखी उत्सव आयोजित करण्यात आला. दुपारी 4 वाजता मंदिरातून पालखी उत्सवाला सुरुवात झाली. गावचावडी तुळजा कट्टा मार्गे जुना बस स्थानक परिसरात पालखी आगमन होताच शेकडो भाविकांनी मेवा मिठाई खोबरं पालखीवर उधळून दर्शन घेतलं. यावेळी बासू लक्ष्मेश्वर यांच्या हत्तीकडून मानवंदनाचा कार्यक्रम झाला. नंतर पालखी नदीवेस मार्गे दूधगंगा नदीकडे प्रस्थान करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता नदीवर पालखी पूजन, सोनं लुटण्यासह तांबूल नैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी 6 वाजता बेडखेळ सर्कलवरील कट्टा, कुस्ती मैदान कट्टा, डवरी कट्टा मार्गे पालखी इनामदार सरकारवाड्यात रात्री 8 वाजता पोहोचली. यावेळी विजयराव इनामदार सरकार व परिवारांकडून श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी पालखी मानकरी, वाद्य मानकरी यांना मानाचे पानविडे देण्यात आले. त्यानंतर लहान वाड्यात पूजन केलं. रात्री 12 वाजता दसरा चौकातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सनी चौघडे, करंडोल तसेच सिद्धेश्वर बँड कंपनीकडून भरगच्च कार्यक्रम झाला. पालखी मिरवणूक बाजारपेठ शिवाजी चौक करत शनिवारी दिनांक 3 रोजी सकाळी 8 वाजता पोहोचली. यावेळी महिलांनी आरती घेऊन श्रींचे औक्षण केलं. पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून साखर वाटप करून धुलवड पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. महानकर न्यूज साठी बेडखेळहून कृष्णा अर्गे.